महाराष्ट्राचे लाडके भाई अर्थात पु ल देशपांडेंच्या आयुष्यावर आधारित भाई व्यक्तिकेवल्ली या सिनेमाची घोषणा आज होती आहे. महेश मांजरेकरांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंच्या उपस्थितीत या सिनेमाची घोषणा करण्यात आली. भाईंच्या भूमिकेत कोण असेल, सुनीताताईंची भूमिका कोण साकारेल, सिनेमाला संगीत कोणाचं असेल, या सगळ्या गोष्टीवरून आज पडदा उठणार आहे. महेश मांजरेकर मूव्हीज, ग्रेट मराठा एंटरटेनमेंट कंपनी आणि फाळकेज फॅक्टरी फिल्म मॅनेजमेंट कंपनीच्या वतीनं हा सिनेमा प्रस्तुत केला जातोय. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.